नमस्कार मित्रांनो नर्सिंग एकिश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाल गुन्हेगारी ज्युएल अँड डेलिक्वेन्सी तर हा जो क्वेश्चन टॉपिक आहे तो बिहेवियर सायन्समध्ये पण विचारला जातो ठीक आहे त्याच्यानंतर हा टॉपिक पिडियाट्रिकमध्ये पण विचारला जातो चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये जी एन एम सेकंड इयरमध्ये पण विचारला जातो जे फर्स्ट इयरला बघतायत त्यांना सेकंड इयरला पण विचारला जातो बाल गुन्हेगारी हा ह्याच्यामध्ये पण विचारला जातो बिहेव सायन्स जी एन एम फर्स्ट इयरमध्ये आणि बालगुन्हेगारी चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये पण विचारला जातो तर आपण त्याची डेफिनेशन आणि सगळ्यात प्रतिबंध बघूया तर डेलिक्यू आणि कारणं वागणार आहोत डेलिक्विन्शी ज्युबल अँड डिव्हिलिंकी किंवा बाल गुन्हेगारीची व्याख्या बघूया अठरा वर्षाखाली मुलामुलींनी प्रौढ करतात तशी गुन्हेगारी कृती केल्यास त्यास बाल गुन्हेगारी असे म्हणतात बालगुन्हेगारीचे प्रमाण विकसित देशामध्ये कमी आहे भारतामध्ये याचे प्रमाण अधिक आहे त्याची कारणे आपण बघूया ती डेफिश डेफिनेशन झाली व्याख्या झाली कारणं बघूया बरीच कारणं आहेत ठीक आहे तर आता तुम्हाला मी एक हे सांगते ट्री सांगते बनवायचा इथे कार्नं लिहायचे आहेत तुम्हाला एक्झाममध्ये कारनं लिहिल्यानंतर जेनेटिक कारणे अनुवंशिक कारणे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ट्री बनवायचं आहे दोन मिनटं असं आहे ना तुम्ही कारने लिहा बालगुन्हेगारीची ठीक आहे त्याच्यानंतर इथे जेनेटिक कारणे आनुवंशिक कारणे हेतील शारीरिक कारणे मानसिक कारणे सामाजिक कारणे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही ट्री बनवायचं आणि त्याच्यानंतर प्रत्येक एक्झामचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे तर आपण कारणं बघूया जेनेटिक कारणं कोणते तर जेनेटिक कारणे जेनेटिक कारणे बघूया जेनेटिक विकृती असलेली मुले स्वतःच्या पानावर ॲक्च्युली तुम्हाला कळालं असेल का ट्री असा बनवून त्याचं प्रत्येकाची शॉर्टमध्ये जेनेटिक कारणे अनुवंशी घटक हे असे लिहून ठेवायचे तुम्हाला सामाजिक कारणं वगैरे आणि त्याच्यानंतर मी असं दिलं आहे तसं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे तुम्हाला मी आधीच्या काही व्हिडिओमध्ये बनवलं आहे तसं तर सगळ्याच नाही आहे पण काही बनवलं आहे तर जेनेटिक कारणे बघूया जेनेटिक विकृती असलेली जे मुले स्वत मुली स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवू शकत नाही ती अतिशय चंचल असतात त्या लहरीमध्ये ती गुन्हेगारी कृती करतात जेनेटिक कारणामध्ये नियंत्रण ठेवू शकत नाही मुले मुली भावनांवर त्यामुळे अनुवांशिक घटक पालकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यास अनुवंशिकतेने ती मुलांमध्ये येते शारीरिक कारणे मतिमंद बुद्धीने कमी असलेली शारीरिक व्यंग असलेली मुले मानसिक कारणे कुठली तर मानसिक विकृती चंचल व्यक्तिमत्त्व असलेली मुले ठीक आहे त्याच्यानंतर कौटुंबिक कारणं कुठली बघूया तर गरिबी मोठे कुटुंब आर्थिक परिस्थिती बेताची असून खाणारी तोंडी जास्त त्यामुळे मुलांच्या प्राथमिक गरजाही भागवल्या जात नाहीत मुलांच्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे मुले गुन्हेगारीकडे वळतात अशिक्षिक अशिक्षित पालक शिक्षण नाही आहे पालकांचं शिक्षणाचा अभाव निकृष्ट आहार उपासना उपासमार म्हणजे खायला नाही आहे ठीक आहे यामुळे काय होतं मुले गुन्हेगारीकडे वळतात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांचे संगोपन संस्कार शिस्त व्यवस्थित न राहिल्यामुळे मुले गुन्हेगाराकडे वळतात वा आई वडील यांच्याकडे यांच्याकडील भांडणे व्यवस् व्यसधिंतीमुळे घरामध्ये तणावयुक्त वातावरण असणे घटस्फोटीत माता पिता डिवोर्स झाला आई वडिलांचा आई नसणे सावत्र आई असणे यामुळे मुलांच्या मनावर अनिष्ट परिणाम होऊन अशा कृतीत मुले सापडतात समजलं मुलांकडे दुर्लक्ष होणं मुले गुन्हेगारी गुन्हेगारीकडे वळतात अशिक्षित पालक असणं शिक्षकांना शिक्षणाचा अभाव असणं ठीक आहे संगोपन चांगलं नाही आहे संस्कार कमी पडतात शिस्त नाही आहे यामुळे मुलं गु गुन्हे म्हणजे गुन्हेगारी कृतीकडे वळतात कौटुंबिक कारणे झाली सामाजिक कारणे कोणती वाढती लोकसंख्या गरिबी बेरोजगारी शहराच्या आकर्षणामुळे शहरांच्याकडे ओढा दे ते काम न मिळाल्यामुळे उपासमार उपासमारीमुळे गुन्हेगारी लहान मुले प्रौढ गुन्हेगारींच्या सानिध्यात आल्यास ती गुन्हेगारी तोडली जातात उपासमार शहराकडे आल्यावरती काम न मिळणे बरीच कारणं आहेत त्याच्यामुळे मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या सान्निध्यात येऊन ती गुन्हेगारी तोडली जातात इतर कारणं बघूया प्रसारमाध्यमामध्ये टी व्ही डी व्ही डी यातील गुन्हेगारीच्या सिरियल घरगुती भांडणाच्या सिरियल तसेच सिरियलमध्ये दे एखादी तरी दृश्य प्रवृत्तीची व्यक्ती दाखवणे या सर्वाचा टी व्ही हे कारण आहे बालमनावर परिणाम होतो ठीक आहे पालकांच्यावर टी व्ही पाहत राहिल्यामुळे पाहिलेच्या दृश्या पाहिलेल्या दृश्यांचा झोपे परिणाम होतो त्यामुळे जेवणे खाणे विश्रांती अभ्यास सर्वावर मुलांचा परिणाम होऊन त्याची मानसिक अवस्था बिघडते व मुले गुन्हेगारीकडे वळतात प्रतिबंधात्मक हे कारणं झाली प्रतिबंधात्मक उपाय पण काय करायचं तर बाल गुन्हेगारीच्या प्रतिबंधासाठी घरामध्ये बालकांचे संगोपन चांगले करावे त्यांचे शारीरिक मानसिक भावने गरजा पूर्ण होऊन मुले निरोगी व समाधानी राहतील हे पाहावे मुले कमी असावीत दोन मुला जास्त अंतर असावे म्हणजे आईवडिलांकडून बालकांच्या सर्व गरजा समाधानपूर्वक पुरवले जातील चांगल्या प्रीतीचा आहार व शिक्षण मुलांना मिळेल एकत्र कुटुंब पद्धतीचा स्वीकार करावा त्यामुळे आईवडील आई घरात नसताना इतर वडीलधारा व्यक्ती आजी आजोबांकडून मुलांचे संगोपन चांगले होऊ शकते म्हणजे कसं तर बाल गुन्हेगारीच्या प्रतिबंधासाठी घरामध्ये बालकांचे संगोपन चांगलं करायचं आहे त्यांच्या शारीरिक मानसिक भावने गरजा पूर्ण होऊन मुली निरोगी व समाधानी राहतील हे बघायचं आहे मुलं कमी असायला पाहिजेत खूप मुलं असू नये दोन मुलं जात जास्त अंतर असायला पाहिजे आई वडिलांकडून बालकांच्या सर्व गरजा समाधानपूर्वक पुरवल्या जातील याची काळजी घ्यायचं चांगल्या प्रतीचा आहार मुलांना शिक्षण मिळेल याची काळजी घ्यायची आहे एकत्र कुटुंब पद्धतीचा स्वीकार करायचा त्यामुळे आई वडील घरात नसताना इतर वडीलधाऱ्या व्यक्ती आजी आजोबांकडून मुलांचे संगोपन चांगले होऊन चांगलं होतं प्रेम व वासल्य लाभेल वडीलधाऱ्या व्यक्तींकडून योग्य मार्गदर्शन होईल आजी आज आजोबांकडून रात्री झोपताना साहस कथा धार्मिक कथा सांगितल्या गेल्यामुळे मुलांवर धार्मिक व नैतिक मुलांचे चांगले संस्कार होतील आईवडील पालकांनी देखील स्वतःच्या टी व्ही पिक्चर्स बघण्यावर आप नियंत्रण ठेवायचं आहे त्यामुळे आपोआपच मुलांच्यावर नियंत्रण राहते त्यामुळे संस्कार होतात मुलांना नको म्हणून सांगून आपण पाहत राहिल्यास मुले चोरून खोटे बोलून उत्सुकतेपोटी पाहतात यातूनच गुन्हेगार या प्रवृत्तीची सुरुवात होते म्हणजे आई वडील पालकांनी देखील स्वतःच्या म्हणजे स्वतःच टी व्ही पिक्चर बघण्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे त्यामुळे आपोआप मुलांवर नियंत्रण राहतं मुलांना नको म्हणून सांगून आपण पाहत राहिल्यामुळे मुले चोरून खोटे बोलून उत्सुकतेपोटी पाहतात यातूनच गुन्हेगारी प्रवृत्ती सुरू होत होते शाळा बघूया वरील सर्व गोष्टी घरातून समाधानकारक रीतीने मिळाल्यास झालेल्या संस्कारामुळे मुळे शाळेत चांगल्या प्रकारे समायोजित ॲडजस्ट होतात ठीक आहे तरी देखील शाळेतील वातावरण पोषक नसल्यास वाईट मुलांची संगत लागल्यास मुलांच्या मानसिक व भावनिक वर्तनावर परिणाम होण्यास शक्यता असते थी। या ठिकाणी शिक्षकांनी तसेच पालकांनी दुरूनच का असेना मुलांच्या वागण्यावर संगतीवर लक्ष ठेवायचं आहे आवश्यक आवश्यकतेप्रमाणे वेळच्या वेळी योग्य प्रकारे समजावून सांगून सुधारणा करायच्या आहेत ठीक आहे आई आईवडिलांनी पालकांनी देखील लक्ष द्यायचं आहे टी व्ही पिक्चर आईवडिलांनी पण कंट्रोल करायचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट शाळेमधले वातावरण पर म्हणजे शाळेतल्या वातावरणावर मुलांवर परिणाम होतो ठीक आहे मुलांवर लक्ष ठेवायला पाहिजे शिक्षकाने पालकांनी त्यांच्या संगतीवर लक्ष ठेवायला पाहिजे आवश्यक म्हणजे जेव्हा आवश्यकता असते त्यावे वेळी योग्य प्रकारे समजावून सांगून सुधारणा करायची आहे उपाययोजना काय करता येतील ह्याच्यावर बाल गुन्हेगारी सापडलेल्या मुलांच्यासाठी एकट्या दुकट्याने सुधारणा करून होत नाही बाल गुन्हेगारी करणाऱ्या मुलांमध्ये एकट्या दुकटा त्याच्या सुधारणा होत नसते तर संपूर्ण टीमने एकत्रपणे काम करावे लागते यामध्ये घरातील व्यक्तींची जबाबदारी जास्त असते या टीममध्ये सामाजिक कार्यकर्ता मानसतज्ज्ञ मनोविकारतज्ज्ञ बालरोगतज्ज्ञ शाळेतील शिक्षक व पोलीस या सर्वांनी त्या मुलाला मदत करायची असते अशा मुलांना सुधारगृहात ठेवून त्यांना शिक्षण द्यायचं आहे समाजात ॲडजस्ट होणं शिकवायचं त्यांना करमणुकीच्या सुविधांचा पुरवठा करावा समाजात काम करण्याची संधी देऊन त्यांच्या भावनिक वर्तणुकीमध्ये समाधानकारक बदल घडवून पुनर्वसन करायचं आहे मुलांना सुधारण्यासाठी खाली संस्था कार्यरत करतात बाल सुधारगृह चाईल्डलाईन चिल्ड्रन्स कोर्ट क्रॅची सॅड क्रची डे केअर सेंटर असतात ते तर अशा प्रकारे उपाययोजना करायच्या आहेत एकट्याचं काम नाही आहे उपाययोजना करण्याचं त्याच्यासाठी घरातील व्यक्ती आणि पूर्ण टीममधून येऊन त्याच्यामध्ये कार्यकर्ते सामाजिक मानसतज्ञ मनोविकार तज्ज्ञ बालोगतज्ज्ञ शाळेतील शिक्षक पोलीस हे सगळे लोक येतात प्रकारे हा चाईल्ड हेल्थला पण सेकंड इयरला पण उपयोगी होणार आहे आणि बिहेवियर सायन्समध्ये पण तुम्हाला आता पेपरमध्ये उपयोगी पडणार आहे ठीक आहे तर लवकरच भेटू पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा स्वस्तरा धन्यवाद